नमस्कार, आताच हाती आलेल्या सूत्रानुसार रोमेश याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अभय कीर्तिकर हे गायब झाले असून रोमेश याच्या सुरक्षा यंत्रणेचा कणाच गायब झाला आहे. अभय कीर्तिकर गेलेत कुठे? कमांडरने काय केले नेमकं अभय कीर्तिकरांचं की स्वतः एसीपी अभय कीर्तिकर सामील झालेत आता जजमेंट आर्मी मध्ये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो आणि ती म्हणजे अभय कीर्तिकर. पण कुठे आहेत अभय कीर्तिकर? पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा अपयश येते वीरेंद्र. हे युद्ध आहे एका प्रशिक्षित योद्ध्यासोबत आणि एक डाव हरला म्हणून युद्ध हरलं असं होत नाही. जे न्यूज मध्ये दाखवत आहेत की अभय सर कमांडरच्या जजमेंट आर्मीला जॉईन झालेत, खरं तर नसेल? रेणुका, अभय सरांबद्दल तू असा कसा का विचार करू शकतेस? अँड डोंट कॉल हिम कमांडर, तो त्यांचा कमांडर आपला नाही. आणि अभय सरना सोडून तू दुसरीकडे का गेलीस? त्या मुलीला वाचवणं माझी ड्युटी होती भोसले. तुझी ड्युटी अभय सरना प्रोटेक्ट करणं होती. त्यांनीच मला ऑर्डर दिली होती. अरे पण आम्ही आतमध्ये येऊ शकतो का? येस या. कोण आपण? सर्जीराव मारुतराव जांभुडे पाटील. बोला काय काम होतं? ते आपले हे मोबाईल सापडला रस्त्यामध्ये नाशिक हायवेला. मी बघितलं पण त्याच्यात ते तुमच्या युनिट 8 चा जिकर केला होता. बघ बघ. तर एसीपी अभय कीर्तिकर, हा तुमचा मोबाईल, यातला ट्रॅकर मी काढून टाकलाय, त्यामुळे तू कुठे आहेस हे आता कुणालाच माहिती नाही. आता युनिट 8 ने कितीही शोधलं तरी तू सापडणार नाहीस. तुम्ही राहायला कुठे आहात? ते कन्नंबर नगर बिल्डिंग नंबर 10. सर मी हा ऑडिओ माझ्या मोबाईल मध्ये घेतो. वर्दी चढवलीस ती गुन्हेगारांना शासन करण्यासाठी की संरक्षण देण्यासाठी?